नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचे एक पाऊल पुढे। हो बरोबर ऐकलेला आहे आपण, सीईटी सेलने एक नुकतच एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि ते पाऊल म्हणजे त्यांनी आज रोजी एक प्रकाशित केलेले नोटिफिकेशन। महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे ती कदाचित व्यावसायिक असेल, अभियांत्रिकी असेल किंवा कृषी संदर्भात असेल, तर दरवर्षीप्रमाणे ती परीक्षा घेत असते। मात्र परीक्षा घेणे अगोदर एक नोटिफिकेशन ती जाहीर करत असते। आजच्या वर्तमानपत्रामध्ये एक नोटिफिकेशन सीईटी सेलकडून जारी करण्यात आलेला आहे, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणारच आहोत। मात्र जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझे चॅनल सबस्क्राइब केले नाही, तर येणाऱ्या नवनवीन एज्युकेशनल अपडेट्ससाठी नक्कीच माझे चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। तर नेमकं सीईटी सेलने कशा संदर्भात आजचं एक जाहीर नोटिफिकेशन त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर पण दिलेलं आहे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा ते प्रकाशित केलेलं आहे। शिवाय आपले शिक्षण उच्च शिक्षण मंत्री जे आहेत सामंत साहेब, त्यांनीही काही स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। पण वर्तमानपत्रामध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या संदर्भात जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यांनी या संदर्भात असं म्हटलेलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अभियांत्रिकी याचा अर्थ तंत्रज्ञान आणि औषध निर्माण आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ज्या आहेत MSCET जे आहेत, तर त्याच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या केंद्रावर या परीक्षा होणार आहेत। आता औषध निर्माण असेल, कृषी असेल, अभियांत्रिकी असेल, या संदर्भातल्या ह्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर तर होतात, मात्र अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आता इतर ज्या व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत तर त्यांच्या परीक्षा किंवा त्यांच्या डेट्स कधी जाहीर होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आपण जी नोटिफिकेशन आलेलं आहे त्या संदर्भातले थोडंसं डेटच्या संदर्भात माहिती घेऊया, नंतर इतर विषयांची आपण चर्चा करू शकतो। आता याच्यामध्ये संकेतस्थळावर अर्जाची जी नोंदणी किंवा निश्चिती जी आहे, तर ती दिनांक 8 जून 2021 पासून ते 7 जुलै 2021 पर्यंत रात्री 12 पर्यंतची जी नोंदणी आहे ती या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। संकेतस्थळावरच तुम्हाला अर्ज भरायचे आहे, कोणत्याही वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचे नाही आणि 8 जून ते 7 जुलै 2021 हा कालावधी त्यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे। शिवाय विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्जाची जी नोंदणी आहे ती सुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। 8 जुलै 2021 पासून ते 15 जुलै 2021 12 वाजेपर्यंत ही नोंदणी या संदर्भात असणार आहे। मी पुन्हा एकदा डिक्लेअर करतो की जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, इतरांनी गोंधळून न जाता, तर त्यामध्ये अभियांत्रिकी आहे, औषध निर्माण आहे आणि कृषीच्या संदर्भातले या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या या बातम्या आहेत किंवा हे नोटिफिकेशन आहे, स्वतःच्या वेबसाईटवर वर्तमानपत्रातूनही जाहीर करण्यात आलेले आहे। आता प्रश्न आहे की BEDच्या संदर्भात किंवा इतर व्यावसायिक MED असेल, MPED असेल किंवा MED असेल, तर याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आता कधी येणार आहेत याची वाट सर्व विद्यार्थी पाहत आहेत। त्या संदर्भातलं आपलं नोटिफिकेशन एक आहे विद्यार्थी मित्रांनो, की नुकतंच एक स्टेटमेंट जे आहे ते उच्च शिक्षण मंत्री जे आहेत उदयजी सामंत यांनी कोल्हापूर येथे म्हटलेलं आहे की जुलैच्या शेवटी जे आहेत अभ्यासक्रमाचे, जुलैच्या शेवटीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात जी आहे किंवा 15 ऑगस्ट नंतर त्याचे निकाल किंवा परीक्षा जी आहे जुलैच्या शेवटी, यांनी असं म्हटलं जुलैच्या शेवटी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि 15 ऑगस्ट नंतर त्याचे निकालही जाहीर करण्यात येणार आहे। त्यासाठी त्यांनी काही संदर्भ दिलेले आहेत की जे इतर BA असेल, BCOM असेल, BSc असेल, तर यांच्या अभ्यासक्रमाचे CET संदर्भात सुद्धा काही मत प्रवाह आहे आणि याच्या संदर्भात कुलगुरूंची बैठक झालेली आहे। मात्र ह्या सगळ्या चर्चांमधून एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की जुलैच्या शेवटी किंवा जुलैच्या नंतर व्यावसायिक इतर अभ्यासक्रमाची सुद्धा CET नोटिफिकेशन हे वर्तमानपत्रातून किंवा स्वतः CET सेलच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे। आता एक कालावधी पाहता हा महिना आणि येणारा पुढचा महिना अत्यंत कमी कालावधी आपल्यासाठी या तयारीसाठी आहे। तर BEDCET तयारी किंवा इतर अभ्यासक्रमाच्या संदर्भातली तयारी कशी करावी, विशेषतः BEDच्या संदर्भातली तयारी कशी करावी, या संदर्भातली मी काही व्हिडिओज याच चॅनलवर मी तयार केलेला आहे। त्यामध्ये पॅटर्न असेल, अभ्यासक्रम असेल, पुस्तके असेल किंवा त्याच्यामध्ये येणारे जे काही प्रश्न असतील, ते शिक्षक अभिवृत्ती असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा इतर तार्किक प्रश्नांच्या संदर्भातलं मी व्हिडिओज तयार केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। मात्र BED MED किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, कृषी तंत्रज्ञान आणि इतर औषध निर्माण सोडून इतर सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात जी आहे CET ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की CET सेलचं एक सकारात्मक पाऊल जे आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात ते आता पडलेलं आहे। फक्त आपल्याकडे कालावधी कमी आहे, त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे। तर आजच्या दरम्यानमध्ये BEDची CET ही जुलैच्या नंतर किंवा जुलैच्या शेवटी त्याचं नोटिफिकेशन निघू शकतं, ऑगस्टमध्ये त्याचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, कदाचित या वेळापत्रकामध्ये मागे पुढे थोडंसं होऊ शकतं। मात्र एक संकेत जो आहे की ज्या
विद्यार्थी या तीन व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, तशी सुरुवात आता इतर अभ्यासक्रमाची सुद्धा होऊ शकते. कोविडचा प्रभाव जो आहे तोही आता कमी होताना आपल्याला दिसतोय, त्यामुळे आपण येणाऱ्या परीक्षेला कसं समोर जायचं, त्याची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, कारण येणाऱ्या या परीक्षेमध्ये सुद्धा पास होणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळून तुम्हाला अपेक्षित महाविद्यालय सुद्धा मिळणं अपेक्षित आहे. तर ही होती सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो माहिती जी तुमच्या संदर्भात मला देणं अत्यंत गरजेचं वाटत होतं, कारण अनेक विद्यार्थी जे आहेत मला सतत फोन करून मेसेजद्वारे हे विचारत होते की सीईटी सेलच्या संदर्भातलं नोटिफिकेशन कधी येणार आहे. मात्र आजचं जे आहे वर्तमानपत्रामधून किंवा सीईटी सेलच्या वेबसाईटवरून आलेलं जे काही नोटिफिकेशन आहे तर ते एक सकारात्मक बातमी आपल्याला घेऊन आलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये अत्यंत थोडे दिवस बाकी आहे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुद्धा नोटिफिकेशन निघू शकतं आणि निघाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरलं नोंदणी करणं त्यानंतर परीक्षा देणं आणि परीक्षेनंतर पुन्हा एकदा कॅप राऊंडची सुरुवात होणार आहे. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील अशा परीक्षा प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तर त्यांनी तयारी करणं आवश्यक आहे, कारण ऐन वेळेवर तुम्ही काही करू शकत नाही, कारण कॉम्पिटिशन जे आहे ते अधिकच तीव्र होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे तुमची तयारी ही असली पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवर याची वेगवेगळी माहिती दिलेली आहे, विशेष करून बीएडच्या संदर्भातली माहिती मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे. तर ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातलं आपलं कॉमेंट्स जे आहे नक्कीच आम्हाला कळवा, त्या संदर्भातलं उत्तर जे आहे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तोपर्यंत मी नवीन एक व्हिडिओ अपडेटचा तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे, तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.